भिवंडी तालुक्यातील शेला ग्रामपंचायत हद्दीतील बौद्ध स्मशानभूमीला डंपिंग स्वरूप प्राप्त झाले आहे, त्याला सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार राहील आहे. भिवंडी तालुक्यातील शेला ग्रामपंचायत हद्दीतील बौद्ध स्मशानभूमीला डंपिंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे, त्याला सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार आहे. बौद्ध वस्ती असलेल्या ग्रामपंचायत मध्ये रहिवाशांना स्मशानभूमी असूनही त्या स्मशानभूमीला कचरा कुंडीचे स्वरूप आले आहे. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीच्या अनाबंदी कारभारामुळे कचऱ्याच्या स्मशानभूमीला स्वरूप प्राप्त झाले आहे. या गावात सुमारे 70 अधिक घरे म्हणजे 300 अधिक लोकसंख्या बौद्धांची आहे. या समस्येकडे शेलार ग्रामपंचायत जाणून याकडे दुर्लक्ष करीत आहे असा सवाल उपस्थित झाला आहे. आम्ही बौद्ध असल्याने आमच्या स्मशानभूमीकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या भागात 2 रहिवाशांचे निधन झाले होते. त्यांचा अंत्यविधी हा डंपिंग ग्राउंड झालेल्या स्मशानभूमीत प्रवास करूनच करावा लागला. सर्वत्र दुर्गंधी असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. याकडे कुठे शासनाने प्रशासनाने दुर्लक्ष न करता लक्ष द्यावे असे विनंती येथे स्थानिकांनी केली आहे. ग्रामपंचायत शेलार या आधीमध्ये निकपणा वार्ड क्रमांक 1 मध्ये मी राहतोय. त्याच्यामध्ये असताना 1 वर्षापूर्वी स्मशानभूमी अंतर्गत असलेला रस्ता पास झालेला होता. त्याच्यामध्ये त्याचा भूमिपूजन झाला आणि भूमिपूजनला मी स्वतः होतो. त्यावेळेस मला वाटतं संदीप यशवंत पाटील हे सरपंच होते आणि इथं नारळ फोडला, त्यावेळेस भूमिपूजन झाला. परंतु 1 वर्ष झाला यांच्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच हा बनतो, 6 महिन्याला वर्षभरामध्ये तो होतो. यांच्या खेचाखेचीमुळं आमच्या दलित वस्ती अंतर्गत असलेली कामांकडे यांचा लक्ष पूर्ण नाही आहे. आम्ही वारंवार या गोष्टी इथं मांडतो, ग्रामसभेला गेलेलो आहे आम्ही, वस्तीतल्या लोकांना घेऊन तिथं प्रश्न आमचे मांडले, प्रश्न लिहून घेतात, परंतु त्याची अंमलबजावणी आतापर्यंत काहीच होत नाही. का आणि कशाबद्दल यांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे काय आम्हाला समजत नाही आहे. याच्याकडे प्रशासनाने आणि शासनाने लक्ष दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे. परंतु आतापर्यंत जी भूमिका आम्ही तिथं मांडली ती कामं पूर्ण कधी केलेली नाही आहेत, पूर्ण तर परिपूर्ण झालेली नाही. जी कामं केली ती कामं यांनी अर्धवट केलेली आहेत. त्या दिवशी आम्ही ग्रामसभेला गेलो, विषय मांडला. विषय मांडल्याच्या नंतर त्यांनी आज JCB पाठवून लेवल केलं. ही घाण बघा तुम्ही, इथली परिस्थिती बघा, मग किती दिवस आम्ही असं गप्प बसणार. परंतु फक्त विषय आम्ही मांडायचे, यांनी लिहून घ्यायचे आणि झालं काय यांचा त्याच्यावरती अंमलबजावणी बिलकुल होत नाही आहे. तर हीच आमची विनंती वस्तीच्या वतीने. 1 वर्षा पहिले याचा नारळ फुटलेला आहे आणि तो काम दिला गेलेला आहे. प्रत्येक वेळेला आम्ही त्या ठेकेदारांना सांगतो की आमच्या स्मशानभूमीचा रोड तुम्ही करून द्या. आज करतो उद्या करतो त्याच्यावर दुर्लक्ष करतात. आज इथे दलित वस्ती असल्या कारणाने माझ्या मते तरी दुर्लक्ष होत आम्हाला कल्पना वाटते का दुर्लक्ष करतात आमच्याकडे असं वाटतंय आम्हाला. आम्ही प्रत्येक वारंवार तर त्यांना सांगतो की साहेब आमचा जो काम तुम्हाला दिलेला आहे तो लवकरात लवकर व्हा, हे आमची अपेक्षा आहे. ग्रामस्थांना ते अपेक्षा आहे. ग्रामस्थ आम्हाला विचारतात, आम्ही त्याला सांगतो बाबा आज होईल दादा उद्या होईल, पण त्याच्याकडे पण दुर्लक्ष करतात.